त्यामुळे त्या गावकात गावातल्या सगळ्या महिलांच्या शारीरिक समस्या ज्या आहेत त्या काही प्रमाणात दूर होतील, मात्र त्यांची पाण्यासाठीची जी वणवण आहे ती कधी थांबणार, प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, हा देखील मुद्दा उपस्थित होतोय. धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी. आणि आता ब्रेकिंग बातमी आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आजची बैठक ही रद्द झालेली आहे. मान्सूनपूर्व आढावा बैठक आज ऐवजी आता उद्या होणार आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आज राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली जाणार होती, मात्र आजची बैठक ही रद्द करण्यात आलेली आहे आणि ही बैठक आता उद्या होणार आहे. तर आपण थेट अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडनं. राहुल, साधारण दिवसभर बैठक सत्र जे होतं, अर्थातच मान्सून पूर्व आढावा बैठक, राज्यभरातली काय नेमकी परिस्थिती आहे, पिकविम्यापासून ते अगदी पीक दुबार पेरणीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये केल्या जाणार होत्या. सर्वात महत्वाचं बी बियाण्यांचा खत पुरवठा असेल, याचबरोबर युरियाचा खत पुरवठा असेल, या सगळ्याबद्दलची ही आजची महत्वपूर्ण बैठक होती. मात्र ही बैठक निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते. एकंदरीत बघितलं तर केंद्रात अजूनही शेवटचा टप्पा हा निवडणुकीचा राहिलेला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी निवडणुका पार पडल्या होत्या त्या त्यावेळी विधानसभा निवडणुकी पार पडल्यानंतर आचारसंहिता जी आहे ती शिथिल करण्यात आलेली होती, मात्र ही निवडणूक केंद्राची असल्यानं आणि अजूनही एक टप्पा निवडणुकीचा शिल्लक असल्यानं अशा पद्धतीनं कोणतीही बैठक घेता येणार नाही अशा सूचना प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची ही बैठक जी आहे ती आता पोस्टपोन करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यात दुष्काळाची देखील परिस्थिती आहे, दुष्काळ सदृश परिस्थिती, यातून पाण्याचं राजकारण होत असताना आजच्या या बैठकीला काही दिवस थांबावं लागणार आहे. त्यामुळं बैठक न घेता काय नेमकं उपाययोजना करता येत आहेत आणि कशा पद्धतीनं प्रशासनाला कामी लावता येते यासाठी आता वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलत आहेत. मनाली, निश्चितच धन्यवाद राहुल या सविस्तर अपडेटसाठी.